आपण मागच्या चित्रफितीत नैसर्गिक संसाधने म्हणजे काय ते पाहिलं आपण आपल्या गरजा भागविण्यासाठी वापरत असलेल्या काही नैसर्गिक पदार्थांची नावे सांगू शकता का सूर्य वने किंवा जंगले वनस्पती आणि प्राणी कोळसा पेट्रोलियम पदार्थ अन्न पाणी हवा ही सर्व नैसर्गिक संसाधने आहेत ती निसर्गातून मिळतात पृथ्वी या ग्रहावरील सजीवांचे जीवन हे अनेक घटकांवर अवलंबून असते सूर्यापासून मिळणारी ऊर्जा श्वसनासाठी मिळणारी हवा पिण्यासाठी मिळणारे पाणी वनस्पती आणि प्राण्यांपासून मिळणारे अन्न हे त्यातील मूलभूत घटक आहेत हवा पाणी आणि माती या नैसर्गिक घटकांच्या सहाय्याने वनस्पती वाढतात या घटकांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात आता आपण हवेचे गुणधर्म पाहूया तुम्हाला हवा दिसते का नाही तुम्ही हवेला पाहू शकता का नाही आपण हवा पाहू शकत नाही हवा आपल्या आजूबाजूला सगळीकडेच असते हवा पृथ्वीभोवतीही असते आपण त्याला वातावरण असे म्हणतो जर आपण हवा पाहू शकत नाही तर आपण कसे म्हणू शकतो की हवा आपल्या आजूबाजूला आहे तुम्ही तुमचा हात तोंडासमोर धरून तोंडाने फुंकर मारा हातावर हवा जाणवेल भरपूर वारा सुटलेला असताना आपण झाडे झुडपे हलताना पाहू शकतो श्वास घेताना आपण हवा आत घेतो आणि उश्वास सोडताना हवा बाहेर टाकतो प्रयोग एक साहित्य फुगा कृती एक एक फुगा घेऊया दोन त्यात हवा भरूया तीन निरीक्षण करूया निरीक्षण फुगा आकारमानाने मोठा होतो फुग्याच्या आतील भागात हवा भरली जाते निष्कर्ष हवा जागा व्यापते प्रयोग दोन साहित्य ग्लास पाण्याने भरलेली बादली कृती एक एक ग्लास घेऊया दोन एक पाण्याने भरलेली बादली घेऊया तीन आता या बादलीत ग्लास पालथा घालून खाली बुडवण्याचा प्रयत्न करूया ग्लास अजिबात तिरका होऊ देऊ नका आता काय दिसते निरीक्षण ग्लास पाण्यात बुडत नाही आपण असे म्हणू शकतो की ग्लास रिकामा आहे कारण हवा आपल्याला दिसत नाही पण ग्लास हवेने पूर्ण भरलेला आहे त्यामुळे ग्लासमध्ये पाणी शिरू शकत नाही निष्कर्ष त्यावरून आपण असे म्हणू शकतो की हवा जागा व्यापते प्रयोग तीन हाच प्रयोग आपण पुन्हा करून बघू यावेळी आपण ग्लास थोडा तिरका धरून पाण्याच्या बादलीत बुडवूया आता ग्लासात पाणी शिरते का निरीक्षण ग्लासात पाणी शिरते त्यावेळी पाण्याच्या पृष्ठभागावर हवेचे बुडबुडे येताना दिसतात पाणी ग्लासात शिरते त्यावेळी ग्लासमध्ये असलेली थोडी हवा पाण्याच्या दाबाने बाहेर काढली जाते आणि तिची जागा पाणी घेते निष्कर्ष हवा जागा व्यापते प्रयोगचार साहित्य सायकलची ट्यूब ताणकाटा हवा भरण्याचा पंप कृती एक सायकलची एक ट्यूब घेऊया दोन त्यातील हवा पूर्ण काढून टाकूया तिचं वजन ताणकाट्यावर करूया तीन त्याची नोंद डब्ल्यू वन अशी करूया चार आता ट्यूब ट्यूबमध्ये हवा भरूया पाच आता ताणकाटा वापरून तिचं वजन करूया सहा हे वजन डब्ल्यू टू असं नोंदूया निरीक्षण करूया डब्ल्यू वन आणि डब्ल्यू टू यामध्ये काही फरक आहे का W1 वन आणि डब्ल्यू टू यातील कोणते वजन जास्त आहे दोन्ही सारखेच आहेत निरीक्षण W1 वन पेक्षा डब्ल्यू टू जास्त आहे निष्कर्ष म्हणजेच हवेला वस्तुमान आणि वजन असते असे आपण म्हणू शकतो म्हणून हवा हा पदार्थ आहे सारांश हवा पाणी मृदा म्हणजे माती हे नैसर्गिक स्रोत आहेत हवा आहे हे आपल्याला जाणवते हवा जागा व्यापते हवेला वस्तुमान व वजन आहे म्हणून हवा हा पदार्थ आहे पारिभाषिक शब्द नैसर्गिक संसाधने हवेचे गुणधर्म वातावरण